काँग्रेस सांगलीच्या जागेवर हटू नये पण ही जागा चंद्रहार पाटील लढवणार, खासदार संजय राऊत। सांगली इथे चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ जैन कच्ची भवन इथे गुंठेवारी शिवसेना चळवळीच्या वतीने जाहीर सभा आयोजित केली होती। या सभेत संजय राऊत म्हणाले की ही लढाई अस्तित्वाची आहे, आम्ही काँग्रेसच्या म्हणण्याप्रमाणे जागा सोडली आहे पण काँग्रेस सांगलीच्या जागेवर हटू नये, पण ही जागा चंद्रहार पाटील लढवणार व डबल केसरीची गदा दिल्लीच्या संसदेमध्ये पाठवण्याचं काम तमाम सांगलीकरांनी करावे असे आवाहन केले। यावेळी प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील, जिल्हाध्यक्ष संजय विभूते, गुंठेवारी चळवळीचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी या मेळाव्याचं आयोजन केले होते। यासाठी जिल्ह्यातून शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी बजरंग भाऊ पाटील, अभिजित पाटील, महिला अध्यक्ष मनीषा पाटोळे, अर्चना रोडे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। निर्माण झाला आणि शहर बकाल झाले आणि मग जे हिरव्या पट्ट्यामध्ये जे लोक राहिले गेले त्या लोकांच्या साठी नागरी सुविधा त्या काळात मिळत नव्हत्या। आदरणीय उद्धव साहेबांनी असेल किंवा संजय राऊत साहेबांनी असेल, लाल मातीत कुस्ती करून आपल्या जिल्ह्याचं नाव मोठं केले। सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना सांगली जिल्हा कशा पद्धतीने आपल्या भारताच्या नकाशावर उठून दिसेल ही जी कामं केली आहे त्या कामाचा खरं साहेबांनी आढावा घेऊन आज एका शेतकऱ्याच्या मुलाला लोकसभेसाठी एवढ्या मोठ्या निवडणुकीचं तिकीट महाविकास आघाडी शिवसेना पक्षातर्फे दिले, ते फक्त शिवसेना पक्षामध्ये होऊ शकतं, दुसऱ्या कुठल्या पक्षामध्ये होऊ शकत नाही। मी आवर्जून प्रचारादरम्यान प्रत्येक ठिकाणी हे मी आवर्जून सांगणार, कारण जी गोष्ट करत असताना गेली 15-20 वर्ष झालं कुस्ती क्षेत्रात असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असेल, बैलगाडी स्पर्धा घेत असताना भारतातली सर्वात मोठी बैलगाडी स्पर्धा सांगली जिल्ह्यात, तालीम उभा करत असताना भारतातली सर्वात तालीम कुस्ती केंद्र ही सांगली जिल्ह्यात, जय हिंद महाराष्ट्र यात्रेचं आयोजन करत असताना आर्मीसाठी कुणीही संकल्पना न राबवलेली ही सांगली जिल्ह्यात, महाराष्ट्राचे श्री 28 वर्षानंतर सांगली जिल्ह्याला गदा मिळवून देण्यात मला यश मिळालं, तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आहे। मोठा आर्थिक भांडवल आहे, त्याचे कारखाने आहेत, त्याच्या कारखान्यावर 1500 कोटीचा कर्ज आहे की त्याने बुडवलेला आहे, त्याने शेतकऱ्याचे 1500 कोटी रुपये बुडवलेले आहेत। राजकारण, समाजकारण, कृषी, आरोग्य, क्रीडा, उद्योग, त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।